आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड शहराला पडला पुराचा विळखा, शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यात शिरलं पाणी. गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्याचे पाणी पात्राबाहेर पडलं आहे. कुरुंदवाड शहराला पुराच्या पाण्याचा विळखा पडला असून शिरोळ जुन्या रस्त्यावरील तावदारे वस्तीत 4 शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरले आहे. गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील दोन्ही नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्यामुळे गवत पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने कुरुंदवाड अनवडी मार्गे जाणाऱ्या जुन्या शिरोळ रस्त्या दरम्यान असलेल्या तावदारे मळ्यातील मनोहर जनवाडे, अण्णाप्पा केनवाडे, स्वप्नील मुदगल, विरूपाक्ष बेनवाडे यांच्या जनावरांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरले. यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित डांगे यांच्यासह पालिकेचे आरोग्य विभागाचे आणि अग्निशामक कर्मचारी घटनास्थळी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन दाखल झाले आणि या ठिकाणी असलेल्या जवळपास 15 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. महानगर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.